मोठेपणी काय बनणार तुम्ही? मी डॉक्टर बनणार. तू काय बनशील? मी पोलीस. बोलून दाखवशील काय करून? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस. शिक्षण हे असं शस्त्र आहे ज्याने आपण जग बदलू शकतो. कालपासूनच सर्व शाळा सुरू झाल्यात आणि विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये जोरदार हजेरी लावली. अनेक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः मिरवणूक काढून शाळेत सोडून आलेत, तर शाळांनी देखील विद्यार्थ्यांचं औक्षण करून त्यांचं शाळेमध्ये स्वागत केलं. परंतु आपण समाजामध्ये राहतो आणि या समाजामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत. फुटपाथवरती राहणारे जे मुलं आहेत त्यांच्या शाळेचं काय, हा प्रश्न नेहमीच उपस्थित झालेला आहे. अशाच मुलांसाठी पुण्यातील सावली फाउंडेशन याचे अमित मोहिते हे फुटपाथवरती एक शाळा सुरू करतात आणि ही शाळा मागील 8 महिन्यांपासून पुण्यामध्ये सुरू आहे. नक्की त्यांना ही कल्पना कशी सुचली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ॲक्च्युली मी असंच शॉपिंग करण्यासाठी जात होतो फिनिक्स मॉलमध्ये, तर तिथे शॉपिंग करताना मी असं रिक्षातून उतरताना मी पाहिलं की सिग्नलवर काही मुलं असं भीक मागत आहे, तर त्या मुलांकडे पाहून मला असं वाटलं की जे जेमतेम एक 5-7 वर्षाची मुलं असतील ते, तर मी म्हणलं की आज ह्या मुलांचं वय जे आहे ते शिक्षणाचं आहे, तर ते शिक्षण करता ही मुलं भीक मागतात, तर ह्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण की शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हणलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो ते गुरगुरल्याशिवाय होत राहत नाही. तर हे शिक्षणाचं जे दूध आहे ते फक्त काही लोकांपुरतंच मर्यादित आहे, तर हे जे वंचित घटक आहे, हे जे फुटपाथवर राहणारे मुलं आहेत, त्यांना पण त्यांचं शिक्षण मिळावं आणि त्याचा त्यांना लाभ व्हावा या उद्देशाने आपण ही सावली फुटपाथ शाळा चालू केलेली आहे. आणि याचा सर्वात महत्त्वाचा एकमात्र उद्देश आहे की हे जे वंचित घटक आहे, हे जे शिक्षणाच्या प्रभावापासून दुर्लक्षित जे मुलं आहेत, तर त्यांना ह्या शिक्षणाच्या प्रभावामध्ये पूर्ण आणणं आणि त्यांचं जे जे राहणीमान आहे ते बदलणं, त्यांना म्हणजे बरे वाईट काय आहे अक्षर ओळख मिळावी आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी आणि पुढे त्यांना शाळेची शाळे शिकून त्यांनी पुढे त्यांचं भवितव्य घडवावं, तर त्यासाठी पुढे त्यांनी त्यांच्या शाळा शिकून त्यांचं भवितव्य घडवावं, तर हाच आपला एकमेक उद्देश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की आज तुम्ही बघत असाल की हे जे लोक आहेत ते म्हणजे कित्येक वर्षापासून फुटपाथवर असे झोपड्यात टाकून राहत आहेत, तर त्यांचं जे आयुष्य आहे ते तसंच त्यांच्या येणाऱ्या पिढीचं राहू नये आणि भारताची ही जी पिढी आहे ती शिक्षणापासून दुर्लक्षित राहू नये, वंचित राहू नये, तर त्या उद्देशाने आपण ही सावली फुटपाथ शाळा चालू केलेली आहे. तर ही सावली फुटपाथ शाळा हे आपण मी एक लावलेलं एक रोपटं आहे, तर भविष्यामध्ये मला असं वाटतं की ह्याचं नक्कीच एक वटवृक्ष होईल आणि हे जे दुर्लक्षित घटक आहे, हे जे दुर्लक्षित मुलं आहेत जे शाळेपासून लांब राहिलेले आहेत वंचित राहिले आहेत, तर त्या शाळेच्या प्रभावामध्ये येतील आणि त्यांचं भवितव्य घडवतील असं मला वाटतं आहे. आणि ह्या मुलांमधूनच आज एखादा डॉक्टर इंजिनियर वकील बनू शकेल अशी माझी इच्छा आहे आणि ते बनतील पण. आणि त्या मुलांच्या शिक्षणाचा जो ओघ आहे, त्यांचे जे आवड आहे ते पाहता मला असं वाटतं की ते नक्कीच पुढे काहीतरी बन. तुमचा मुलगा इथे शाळेमध्ये शिकायला येतो, तुम्हाला काय वाटतंय तो आता शिक्षण घेतो? आम्हाला आमचे मुलं शिकतात हे करतात आम्हाला चांगलं वाटतं, असंच शिकवत राहावा. कोणी पण येतं आणि शिकवतात 2-3 तास असं शिकवतात, तर मुलं पण आमचे शिकतात. आता आम्ही शाळेमध्ये त्यांचं ॲडमिशन पण घेतलं आहे, तर आस्थापेठमध्ये तिथं ॲडमिशन माझी मोठी मुलगी आहे 6 वर्षाची, तिथं ॲडमिशन केलं आहे. तुमचे मुलं पुढं जाऊन चांगले असो तर नोकरी करावी, चांगल्या घरात राहावं असं आम्हाला वाटतं. कसे आम्ही कसे फुटपाथवर राहिले तसे त्यांनी नाही राहावं असं आम्हाला वाटतं. पुढं शिकून त्यांनी मोठं व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं असं वाटतं आम्हाला. शिक्षणापासून जे वंचित आहे लेकरं, ज्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण काय, शाळा काय असते आणि शाळेचं महत्त्व काय हे त्यांना कळलं पाहिजे ना, आणि त्यांना ते म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार ते झुंजतात या गोष्टीला, त्यांना माहिती नाही. पण आज सावली फाउंडेशनच्या माध्यमातून आणि अमित भाऊ जे करतात त्या उपक्रमाच्या माध्यमातून मला पण इथं संधी मिळाली थांबण्याची आणि ह्यांना शिकवण्याची, आणि खूप बरं वाटतं की मुलं पण खूप इंटरेस्ट घेतात शिक्षण करण्यामध्ये. कधीपासून तू शाळेत येते आणि तू शाळेत काय काय शिकलीस, काय सांगशील? मी ABCD आई अजून गोष्ट सगळे शिकले मी, ABCD सगळं. कसं वाटतं तुला शाळेत येऊन, रोज यायला आवडतं का? आवडतं. हो. तू काय काय शिकलीस? मी काकी शिकली, वाचायचं शिकली, ABCD शिकली, एक दोन शिकली, पाढे शिकली. बोलून दाखवशील का एक दोन? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. मोठेपणी काय बनणार तुम्ही? मी डॉक्टर बनणार.
तू काय बनशील? मी पोलीस. पोलीस बनशील? अरे वा. तर इतकी मोठी मोठी स्वप्न जी आहेत या मुलांची आहेत आणि ही स्वप्न साकार करण्याची जे पहिलं पाऊल आहे ते अमित मोहिते आणि सुरेखा तांबळे यांनी उचललेलं आहे. हा अत्यंत आगळा वेगळा उपक्रम त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे. तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर अशा विद्यार्थ्यांना मदत करायची असेल तर नक्की करा. कॅमेरामॅन शुभम पांडवसह शगुफ्ता शेख, पोलीस नामा, पुणे.